जगातलं देशातलं राजकारण एकट्यालाच कळतं असा ज्यावेळेला आविर्भाव निर्माण मनामध्ये होत असतो, दादा दादा आहेत दादांची जागा घेण्यासाठी अनेकांना अनेक जन्म त्या ठिकाणी घ्यावे लागतात. मला होयचं पण नाहीये. मी राजकारणात नेता बनण्यासाठी आलेलो नाही, विचार जपण्यासाठी आलेलो आहे. त्यांना फक्त नेतेच माहित आहेत, आम्हाला कार्यकर्ते लोक माहित आहेत. सर सर, आपण कितीही जन्म घेतला तरी अजितदादा सारखे आपण भेटण्याचं. मला होयचं पण नाहीये. अजितदादा मोठे नेते आहेत. मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलेलो नाही, विचार जपण्यासाठी आलेलो आहे. मी राजकारणात नेता बनण्यासाठी आलेलो नाही, विचार जपण्यासाठी आलेलो आहे. जर पवार साहेबांवर बरोबर राहून गेले 30 वर्ष 40 वडील लढणारी जी फळी आहे अचानकपणे भाजप बरोबर जात असेल आणि आम्ही जर दुसऱ्या तिसऱ्या लाईनीमध्ये असणारे कार्यकर्ते जर अचानक पुढच्या लाईनीमध्ये येत असू आणि लढत असताना भूमिका जर घेत असू आणि ही भूमिका घेत असताना काही लोकांना जर वाटत असेल आम्ही नेते बनतोय तर ते चुकीचं आहे. त्यांना फक्त नेतेच माहित आहेत, आम्हाला कार्यकर्ते लोक माहित आहेत. आम्ही कार्यकर्ते म्हणून लढत राहू, आम्हाला कुठेही नेता बनण्याची घाई नाही. ऐतिहासिक ठिकाण लागण्याची शक्यता आहे कारण भविष्यात राष्ट्रवादीच्या संदर्भात देखील हा निकाल येऊ शकतो. जर या बाबतीतली चर्चा कोर्टात झाली तर 100% निकाल हा उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने लागेल. खरं तर अपेक्षा होती की स्वाभिमानी महाराष्ट्राचे स्वाभिमानी अध्यक्ष हे महाराष्ट्रामध्येच बसून योग्य असा निर्णय घेतील. निर्णय घेण्यासाठी त्यांना दिल्लीत जावं लागलं आणि चर्चा करावी लागली हीच गोष्ट दुर्दैवी आहे. पण ते निकाल उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने देतील असं वाटत नाही. एक तरी ते उशीर करतील नाही ते शिंदे साहेबांच्या बाजूने निकाल देतील. कारण कदाचित त्यांनाही असं वाटतं की हे 16 आमदार अपात्र झाले पाहिजे. पण आपण जर केले म्हणजे त्यांनी जर केले तर भाजपवर खापर फुटेल. ते जर कोर्टाच्या माध्यमातून झालंय तर बोलणं सोपं पडेल की कोर्टाने त्यांना अपात्र केलं. मग हे जे 16 आहेत आणि त्यातले काही मंत्री आहेत ते मंत्रीपद भाजपच्या नेत्यांना दिली जातील, त्यामुळे येणारा निकाल हा कोर्टाच्या माध्यमातून